पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कल्याण आणि पुण्यामध्ये ते मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत. पण यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगलंय. पाहूया या बातम्या सविस्तर. मेट्रोसह वेगवेगळ्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आज मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे. मेट्रोचं भूमिपूजन आणि स्वस्त गृहनिर्माण योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान आज कल्याणमध्ये हजर राहणार आहे. तर आजच्याच दिवशी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्येही पिंपरी मेट्रोचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. आपण बघतो आज दिवसभरातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्यावर आपण जर नजर टाकली तर सकाळी त्यांचं 9:55 विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर 11:20 ते ट्रायडंटमध्ये खासगी कार्यक्रमाला हजेरी लावतील. त्यानंतर 11:30 आर के लक्ष्मणांच्या व्यंगचित्रांवर आधारित टाइमलेस लक्ष्मण पुस्तकाचं प्रकाशन करतील. त्यानंतर 2:30 कल्याणच्या फडके मैदानात त्यांचं आगमन होईल. तर 2:30 ते 3:30 मेट्रोचं भूमिपूजन आणि स्वस्त गृहनिर्माण योजनेचं लोकार्पण होणार आहे. संध्याकाळी 4:45 ते पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये पिंपरी मेट्रोच्या भूमिपूजनाला हजेरी लावतील. 6:10 पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील. आणि विकास कामांच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तू तू मैमय सुरू झाली आहे. आज कल्याण आणि पुण्यामध्ये होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना शिवसेनेचे राज्यातले मंत्री उपस्थित राहणार नाही आहेत. कल्याणच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि पुण्याच्या कार्यक्रमामध्ये विजय शिवतारे निमंत्रित असूनही उपस्थित राहणार नाही आहेत. कोस्टल रोडच्या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी अनुपस्थित राहिल्यानंतर आता सेनेचे अन्य पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आहेत. भाजप शिवसेनेचा राज्य सरकारसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईतील कोस्टल रोड आणि ठाणे कल्याण मेट्रोच्या भूमिपूजनानिमित्त हे सगळा वाद जो आहे तो पुन्हा एकदा समोर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या ठाणे कल्याण मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे. मात्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी बॅनर युद्ध रंगलंय. मेट्रोचं श्रेय घेण्यावरून भाजप शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे. एकीकडं मेट्रोच्या भूमिपूजनाचे बॅनर भाजपनं लावलेत तर दुसरीकडं शिवसेनेनं मेट्रोचं काम केल्याचे बॅनर लावून भाजपला खिजवण्याचा प्रयत्न केलाय. येत्या 18 म्हणजे उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोच्या भूमिपूजनाला येत आहे. कोस्टल रोड असेल मेट्रो असेल ह्याच्यावरून सेना भाजपमध्ये श्रेय घ्यायचं हे राजकारण सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतात कल्याणच्या फाट्यावरती भला मोठा पोस्टर हा खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेकडून लावण्यात आलेला आहे. यामध्ये चक्क ठाण्यापाठोपाठ जी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो आहे या मेट्रोचे काम आम्ही केलं असं सांगितलेलं जात आहे. मेट्रो भूमिपूजनाच्या निमित्तानं भाजपला श्रेय घेण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. भाजपनं कल्याण डोंबिवलीच्या नाक्यानाक्यावर बॅनरबाजी केली आहे. भाजपनं मेट्रोचा मुद्दा हायजॅक करून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेनं बॅनरच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप सेना युतीची सत्ता असली तरी मेट्रोच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं नाही. यावरून दोन्ही पक्षातील सुंदोपसुंदी सहज लक्षात येईल. महापालिकेत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मेट्रोच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीकरांना पाहायला मिळालंय. प्रदीप भणगे, News 18 कल्याण. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त News 18 लोकमत.